कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांचं पिकअप जप्त. सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथून जनावरं खरेदी करून कत्तलखान्यात नेण्यात येणारी 6 गायी जागृत पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज 19 रोजी पहाटेच्या सुमारास दिंडोरी पोलिसांनी पकडल्या. त्यात 60,000 गायी व 3,00,000 पिकअप असं 3,60,000 रुपयांचा मुद्देमाल दिंडोरी पोलिसांनी जप्त केलाय. यावर सविस्तर माहिती अशी की दिंडोरी पोलीस आपल्या वाहनांमध्ये पेट्रोलिंग करत असताना नाशिककडे एक पिकअप वाहन क्रमांक MH04EL 3554 जाणारी दिसली. सदर चालकानं पोलीस वाहन पाहून त्यानं पिकअप जोरात नेली. त्यावेळी सदर पिकअपमध्ये काहीतरी बेकायदेशीर असल्याचा संशय आल्यानं त्याला वाहन थांबवण्याचा इशारा केला. त्यानं वाहन उभे न करता तो भरदा वेगानं वाहन चालवत पळून गेला. पिकअप वाहनाचा पाठला करून 11 फाटा येथे पिकअप वाहन नादुरुस्त होऊन बंद पडलं होतं. वाहनातून खाली उतरत असताना पिकअप मधील एक इसम उतरून पळून गेला तर चालकास जागीच पकडलं. आरोपींना दिंडोरी पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परदेशी पोलीस हवालदार गायकवाड पोलीस शिपाई प्रवीण भोईर आदी करत आहेत. न्यूज 15 मराठी साठी प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक.